ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून ती म्हणजे महाविकास आघाडीकडून भाजपला राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. भाजपने राज्यसभा निवडणुकीत त्यांच्या तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा, त्या मोबदल्यात भाजपला विधान परिषदेची पाचवी जागा देणार असा प्रस्ताव महाविकास आघाडीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक भाजप पाच जागांवर आणि महाविकास आघाडी चार जागांवर अशी बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आहे आणि हा प्रस्ताव मान्य केल्यास राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही निवडणुका बिनविरोध होतील आणि त्यासाठीच महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे भाजपच्या नेत्यांच्या भेटीसाठी गेलेलं आहे. राज्यसभेसाठी आपला एक उमेदवार भाजपनं मागे घ्यावा हा प्रस्ताव आहे आणि विधान परिषदेचा प्रस्ताव सुद्धा घेऊन महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ गेलंय. अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावरती एक महत्वाची बैठक सुरू आहे. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ वरिष्ठ नेते या बंगल्यावरती दाखल झालेली आहे. त्यांची महत्वाची बैठक जी आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरू आहे. या बैठकीमध्ये नेमका प्रस्ताव काय आहे ते सूत्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे. महाविकास आघाडीकडनं एक प्रस्ताव जो आहे भाजपला देण्यात आलेला आहे. भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करावी, त्या बदल्यात महाविकास आघाडी विधान परिषद निवडणूक जी आहे ती बिनविरोध करेल आणि पाचवी जी जागा आहे विधान परिषदेची ती भाजपला देण्यासंदर्भातला हा प्रस्ताव आहे. त्या बदल्यामध्ये भाजपने देखील आपला तिसरा उमेदवार जो आहे राज्यसभेमध्ये उभे केलेला आहे त्याचा अर्ज मागे घ्यावा, जेणेकरून राज्यसभा निवडणूक ही बिनविरोध होईल आणि त्याचबरोबर विधान परिषद ही निवडणूक बरोबरीत होईल. म्हणजेच एकूण राज्यसभेमध्ये शिवसेनेचे एकूणच महाविकास आघाडीचे चार उमेदवार विजयी होतील, तर विधान परिषदेमध्ये भाजपचे पाच उमेदवार विजयी होतील. कारण पाचवी जागा जी आहे विधान परिषदेची ती देखील अटीतटीची झालेली आहे. येत्या 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक होत आहे, त्याचबरोबर 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या दोन्ही लागोपाठ निवडणूक आलेल्या आहेत आणि त्या दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून हा प्रस्ताव जो आहे राज्यसभा बिनविरोध आणि विधान परिषद बिनविरोध कशी करता येईल या संदर्भातला प्रस्ताव भाजपकडे देण्यात आलेला. आता पाहावं लागेल भाजप हा प्रस्ताव स्वीकारतो का थेट निवडणूक मतदान जे आहे त्याला सामोरे जात आहे. जी उदय, आणि आपल्याला कळेलच आज कारण राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आजच आपल्याला कळणार आहे की भाजप आता काय भूमिका घेत आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आणि बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता आपण इथेच थांबतोय. यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात स्पीड न्यूजमध्ये.